तर बारामतीत शरद पवारांच्या बॅनरच्या बाजूला अजित पवार गटाचे बॅनर, अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त हा कार्यक्रम पवार गटाचे बॅनर लागले. कुस्त्यांचं आयोजन केल्याचं अजित पवार गटाचे बाजूलाच बॅनर आहेत आणि दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी दोन्ही गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत. प्रदीप, दोन वेगवेगळ्या गटाचे एकाच ठिकाणी बॅनर लागलेत, काय सांगाल? वृषीला, अगदी बरोबर आहे. खरं तर बारामतीतल्या नगर परिषद चौकामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये बॅनर वॉर जे आहेत आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय की आज शरद पवार गटाकडून अहिल्याबाई होळकर जयंतीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये युगेंद्र पवार यांचा पुढाकार आहे. तर अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 28 तारखेला कुस्त्यांचं आयोजन जे आहे ते अजित पवार गटाकडून करण्यात आलेलं आहे. दोन्ही कार्यक्रमांचे आपण बॅनर पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती बॅनर जे आहेत ते संपूर्ण बारामती शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत. आपण पाहतोय की जवळच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या बाजूलाच हा अजित पवारांचा भला मोठा बॅनर जो आहे तो पाहायला मिळतोय. आणि आज शारदा प्रांगणमध्ये अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा दोन्ही गटांमधली रस्सीखेच जी आहे ती बारामती शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय की बॅनर वॉर जे आहे त्या संपूर्ण चौकामध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जय पवार यांच्या सुद्धा बॅनरवरती फोटो जे आहे. दोन्ही बॅनर लागले. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.